इशारा दिलाय. अरे इथं पक्ष आहे, त्यांना त्यांच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. असं कोण हिटलर या भारतात जन्माला आलाय की मी तुला पाडतोच, तुमच्या पाच पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत असं त्यांना मतदान करा, हे हुकुमशाहीची लक्षणं आहेत. अरे हुकुमशहा पण असावा, पण त्याच्यापुढं काहीतरी विजन असावी ना. हे काय कसलं लक्षण आहे, पाळतो धरतो मिळवतो नाही मिळालं तर हे करतो, हे बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचं याला. हे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या सिव्हिलायझ्ड पीपलची माणसांची म्हणजे संविधान मानणाऱ्या लोकांच्या तोंडी अशी वक्तव्य येत नाही. आता टांगा अस्तित्वातच नाही तर ते कसा उलटा कुठं बांधणार आहेत त्याचं त्यांनाच प्रश्न विचारा. कुठं टांगा उरलाय का, काय चित्रातला वहीवरचा टांगा उलटा बांधतायत का, काय कुठला टांगा उलटा बांधतात, कसला टांगा काही बोलायचं. हे ही होईल ही हुकुमशाही. हे बघा, जनता इथं भल्या भल्यांचा माल उतरवते असा एकरी बोलणाऱ्यांचा या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. या महाराष्ट्रामध्ये कोण कुठले विरोधी पक्ष असले नेते असले तरी एकमेकाला रिस्पेक्ट देणारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आरे तुरेचा मास आरे तुरे करणाऱ्याचा आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन बाता करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता सुधणे, त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवे. जरांगी पाटलांच्या अंतर्वली सराठीमध्ये गेले होते ना असते दोन दिवसापूर्वी. तुम्ही किती आंदोलन केली अंतर्वली सराठीमध्ये, त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलीच होती ना, त्यामुळं असं तुम्ही लोकशाही मार्गाने काही गोष्टी करत असाल तर परवानगी मिळतच असते. तुम्ही ताफा घेऊन जर जाणार असाल 200 गाड्यांचा तर गाव चिमुकलं आहे, गावातले रस्ते छोटे आहेत, तिथं 200 गाड्यांचा ताफा गेला तर अगोदरच ते गाव घुसमटलंय तिथं. हे ह्या गोष्टीचा पण विचार होणं आवश्यक आहे. प्रशासनाला ज्या गोष्टी योग्य होतात ते प्रशासन निर्णय घेत असतं. वाघमारे साहेब भुजबळ तलवारीची भाषा शिकवायची. आजपर्यंत भुजबळांनी कोणाला तलवार दाखवली, कुणासोबत तलवारीला युद्ध केले. जरांगी थोडे त्यांचे स्क्रू ढिलेसारखे झाल्यासारखे करायला लागले, कारण की कुठंतरी उठसूट भुजबळांना एकरी भाषेत बोलला, बापाच्या वयाचा माणूस आपण. आज ही महाराष्ट्राची फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि आपण काय बोललं पाहिजे, आपल्या वडिलांच्या वयांच्या माणसाला तरी मान सन्मान दिला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाने एकमेकावर टीका करण्याचं सर्वांना अधिकार आहे, परंतु टीका करताना आपण काय भाषा वापरावी हे महत्त्वाचा विषय असतो. आणि भुजबळ हे आजपर्यंत कुणालाही तलवारीची भाषा, मी तुझ्या गावात तलवारी घेऊन अशी भाषा कधी वापरली नाही. हे जरांगेचंच जरांगेनंच ह्या गोष्टीचा हानामारी तोडाफोडी जाळपोळ ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि नाद हे फक्त जरांगेनं आहे. रवी सर.